शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज वसुली सक्तीने केल्यास तसेच शेतीपंप व घरगुती वीज जोडणी खंडित केल्यास रयत क्रांती संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा शेतकरी नेते सचिन नलवडे यांनी महावितरण कंपनीला निवेदनाद्वारे दिलाय. महावितरणचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राक यांनी निवेदन स्वीकारले. वीज बिलासाठी शेतकऱ्यांचे कृषीपंपाचे वीज कनेक्शन कट करणे, ट्रान्सफॉर्मर बंद करणे, वसुलीसाठी तगादा लावणे अशा प्रकारे शेतकऱ्यांना त्रास देऊन सक्तीची वीज वसुली सरकारच्या सांगण्यावरून सुरू आहे. शेतकरी लॉकडाऊन व अतिवृष्टीमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. उन्हाळ्यात शेतीला जास्तीच्या पाण्याची गरज असते. अशावेळी शेतीचा विद्युत पुरवठा खंडित झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीपंपचा वीज पुरवठा खंडित केला तर रयत क्रांती संघटना सरकारच्या लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही. लॉकडाऊन व अतिवृष्टीमधील संपूर्ण वीज बिल माफ करावे. शेतकऱ्यांना रिडिंग प्रमाणे बिले न देता सरासरीने भरमसाठ वीज बिले दिली आहेत, ती प्रथम दुरुस्त करावीत. थकीत बिलाचे संपूर्ण व्याज व दंडाची रक्कम विनाअट रद्द करावीत. कोणाचाही वीज पुरवठा खंडित करू नये अशा प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे केल्या आहेत. यावेळी कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, रयत क्रांतीचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील, प्रल्हाद पाटील, अनिल डुबल, चंद्रकांत शेलार, गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवडे म्हणाले, सरकारने अगोदर शेतकऱ्यांना ऊसाची पूर्ण FRP न देणाऱ्या धनदंडग्या साखर कारखानदारांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवावी आणि मगच गरीब शेतकऱ्यांच्या वीज बिलाची वसुली करावी. सरकारने कर्जमाफी वीज वसुलीसाठी शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही तर येणाऱ्या काळात मंत्र्यांना शेतकरी रस्त्यावर फिरू देणार नाही. त्यामुळे तो घेत येऊ नये. आणि विषय असा आहे की ही जी आत्ता जी बिलं आलेत ते सरासरी बिलं आले, बऱ्याच जणांचं रिडिंग नाही घेतलेलं. कोणाचं अल्टीमीटर आहे, कोणाचं रिडिंग न घेता मागील काही म्हणजे रिकामच आहे आणि पुढचं रिडिंग घेऊन दिलेलं आहे, तर ह्याच्यामध्ये बऱ्याचशा चुका आहेत. तर ते दुरुस्त करावी. आता लोक भरायला नाही म्हणत आहेत. तर साहेब काय आहे, मुळात ह्या सरकारनं म्हणजे हा नियम काढला, तुम्ही याला काही सरकारनं सांगितलं म्हणून तुम्ही करताय. त्या सरकारनं त्या शेतकऱ्यांना म्हणजे कारखानदारांना FRP द्या म्हणून सांगितलं नाही, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही. पण आमच्या शेतकऱ्यांनी मात्र बिलं चुकवली की त्यांचं कनेक्शन उडलं जातं, हे चुकीचं आहे. ते सरकारच धोरण चुकी. नितीन कुलकर्णी, 7 स्टार न्यूज, चोराडी.